नमस्कार, मी प्रीती देशपांडे दिनमान न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. एक नजर हेडलाईन्सवर. ग्राहकांमध्ये जागृती करतानाच त्यांचे हक्क, अधिकार आणि संरक्षण कायदा ग्राहकांना ज्ञात व्हावा यासाठी अनेक उपक्रम. सावत्र वडिलांनी केली 15 वर्षीय मुलीची हत्या. दिवसाआड पाणी पुरवठ्याच्या विरोधात मनसेचे शोले स्टाईल आंदोलन. उमतच्या जोरावर पाणी पुरवठा खासगीकरणाचा घाट. 14वे किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दिनांक 3 ते 7 जानेवारी दरम्यान पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिर आणि अर्केव थिएटर प्रभात रोड येथे संपन्न होणार आहे. 14वा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 3 ते 7 जानेवारी दरम्यान पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिर आणि अर्काईव थिएटर प्रभात रोड येथे संपन्न होणार आहे. पुण्यात सुरू झालेला किर्लोस्कर वसुंधरा महोत्सव हा आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रपटाबरोबर अनेक बहुढंगी उपक्रमांनी रंगणारा भारतातील एकमेव महोत्सव आहे. वसुंधरा हा अभिनव उपक्रम असून पर्यावरण, वन्यजीव, ऊर्जा, हवा आणि पाणी या संदर्भातील प्रश्नांचा परामर्श विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून घेतला जातोय. किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गेल्या 13 वर्षांमध्ये पुण्यात आणि भारतातल्या साधारणतः 30 शहरांमध्ये दरवर्षी होतो. पर्यावरण विषयक जागृती करणारा भारतातला एकमेव आणि सर्वात मोठा महोत्सव आहे आणि हा पुण्यातला महोत्सव जो आहे त्यांनी सुरुवात होते आणि डिसेंबरपर्यंत सर्व शहरांमध्ये हा महोत्सव होतो. मोठा विषय आम्ही किर्लोस्कर वसुंधराच्या मार्फत लोकांपुढे आणणार आहोत आणि याचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक संस्था राम नदीवरती आजपर्यंत काम करत आले आहेत आणि त्यांनी क्लिनिंग द रिव्हर ही एक मेजर ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे. पण आम्ही आता त्याच्या पुढे जायचा प्रयत्न करतो आहे आणि वसुंधरा फेस्टिवल जी आहे ही किर्लोस्कर वसुंधरा फेस्टिवलच्या मार्फत आम्हाला जास्ती लोकांपर्यंत पोचता येईल म्हणून आम्ही रामनदी अवेअरनेस मिशन, रामनदी रिस्टोरेशन मिशन या सगळ्या गोष्टी आम्ही पुढे आणत आहोत आणि त्याच्यासाठी काही वेगवेगळे इव्हेंट्स केलेले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये दापोडी परिसरात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी सावत्र बाप फरार असून त्याचा शोध भोसरी पोलीस करत आहेत. भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दापोडी परिसरात सावत्र बापाने आपल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोठी बहीण शाळेत तर आई कामावर गेली असताना तिच्या एकट्यापणाचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. दरम्यान त्यानंतर तिचा गळा दाबून खून करण्यात आला. घटनेनंतर नराधम बाप फरार झाला असून त्याचा शोध भोसरी पोलीस घेत आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून भोसरी पोलिसांनी 3 पथक आरोपीच्या शोधात रवाना केलेत. आरोपी हा रिक्षा चालक आहे. गेल्या 2 महिन्यापासून तो पीडित मुलीच्या कुटुंबासोबत राहत होता. त्याच्यात वाद देखील झाले होते अशी माहिती भोसरी पोलिसांनी दिली आहे. दापोडी परिसरामध्ये 15 वर्षांनी 2 महिन्याची मुलगी ही आपल्या आई आणि वडिलांच्या बरोबर, वडील सावत्र वडील होते, ह्याच्याबरोबर ते 2 महिने राहत होत्या. त्याच्यामध्ये काल सकाळी आई आणि मोठी मुलगी हे कामासाठी आणि शाळेसाठी गेले असताना लहान मुलगी आणि त्याचे वडील घरामध्ये होते. त्याच्यानंतर आई ज्यावेळेला संध्याकाळी आली आणि तिची बहीण मोठी आली तेव्हा असं दिसलं की तिच्या तिला जखमी अवस्थेत मिळाली. त्यानंतर तिला दवाखान्यात नेले असता ती मृत घोषित केली. तिला गळा दाबून खून केल्याचं निष्पन्न झालेलं आहे तिच्याच वडिलांच्याकडून. आणि याच्यामध्ये काही लैंगिक तिच्यावर अत्याचार झाले का याबाबत पुढील तपास सुरू आहे आणि आरोपीचा शोध 3 टीम पाठवलेले आहेत. आरोपीचा शोध घेणं चालू आहे. पिंपरी चिंचवड शहराला दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे याचा विरोध मनसेच्या कार्यकर्त्या अनिता पांचाळ यांनी पाण्याच्या टाकीवर जाऊन शोले स्टाईल आंदोलन केले. आंदोलन करत महानगरपालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केलाय. पिंपरी चिंचवड शहराला दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने सर्वसामान्य नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात 92% जल साफ आहे, मात्र तरीही नागरिकांना दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे महानगरपालिकेत विरोधी पक्षांकडून आंदोलन करून महापालिका प्रशासनाला वेळोवेळी धारेवर धरले जात आहे. आज मनसेच्या कार्यकर्त्या अनिता पांचाळ यांनी ब प्रभाग येथील पाण्याच्या टाकीवर जाऊन घोषणाबाजी करत शोले स्टाईल आंदोलन केले. यावेळी शहराला नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मनसे कार्यकर्त्या अश्विनी बांगर यांनी केली आहे. बहुमत सत्तेच्या जोरावर 10-7 पाणी पुरवठा खासगीकरणाचा घाट घातला जातोय. मावळ वडगाव नगरपंचायतीने पाणी पुरवठा योजना ठेकेदारामार्फत चालवण्यास देण्याचा निर्णय नगरपंचायतीच्या मासिक बैठकीत घेतला आहे.
आर्थिक टक्केवारी आणि सत्तेचा गैरवापर करून खाजगीकरणामुळे बहुमताच्या जोरावर विधेयक मंजूर करण्यात आला. वडगावची लोकसंख्या वाढली आहे, शिवाय भौगोलिकदृष्ट्या अनेक ठिकाणी चढ उतार आहेत. अनेक कर्मचारी अपुरे पडत असून त्यांच्यात प्रशिक्षितेचा अभाव आहे, त्यामुळे मुबलक पाणी असूनही वडगावच्या नागरिकांना अयोग्यरित्या व पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही, असे नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सदस्यांनी आपली कातडी वाचवत वक्तव्य केले. मात्र याविषयी भाजपकडून तेरी भी चूप मेरी भी चूप अशी भूमिका घेतली जाते. त्याच्यामध्ये एकंदरीत आमचा गावचाच फायदा आहे. त्याच्यामध्ये आम्ही काही कर्मचाऱ्यांवरती अन्याय करतोय असा काही विषय नाही आहे. त्या जे आमचे जुने कर्मचारी ते आमचे मस्टरवरचेच कर्मचारी आहेत. त्या मस्टरवरचे कर्मचारी ते कायमस्वरूपीच राहणार आहेत, पण येणेकरून जेणेकरून आपला जे आता कॉन्ट्रॅक्ट जाणार आहे त्याच्यामध्ये आपले गावची पाण्याची क्षमता म्हणावं, डिस्ट्रीब्युशन जे आहे ते व्यवस्थित होणार आहे, पूर्ण सर्व गावाला पाणी व्यवस्थित मिळणार आहे. पंचायत ग्रामपंचायत ही नगरपंचायतमध्ये झाल्यामुळे आपल्याकडे जे आधीचे वर्कर्स आहेत तेवढेच वर्कर्स आहेत, त्यामुळे ठेकेदार पद्धतीने दिले तर अजून बऱ्या प्रमाणात आपल्याकडे वर्कर्स निर्माण होतील आणि प्रत्येक वॉलमध्ये किंवा कोणत्या नळाच्या ह्याच्या प्रॉब्लेम आला तर ते तिथे सक्षम राहतील कामासाठी. आणि सगळ्यांना एकसारखं समान पाणी, एक तास जरी सोडलं तरी सगळ्यांना समान प्रमाणात पाणी मिळेल. प्राप्त परिस्थितीमध्ये जे कर्मचारी आहेत ते वाढत्या लोकसंख्येसाठी अपुरे आहेत. नवीन कर्मचारी घेण्याची सध्या जे आहेत ते सोडून नवीन कर्मचारी मनुष्यबळ अपुरं पडते ते जर घ्यायचं असेल तर ठेका पद्धतीशिवाय काय पर्याय आहे? नगरपंचायत ग्राम सरळ पद्धतीने भरती करू शकत नाही. जर नवीन कर्मचारी लागत असेल तर ठेका पद्धतीने द्यावं, त्याला शासनाच्या तशा सूचना आहेत. ज्याप्रमाणे विकास आराखडा शहराचा होणार आहे त्याचप्रमाणे पाण्याचा सुद्धा DPR होणार आहे, कचऱ्याचा DPR होणार आहे. ज्या ज्या काही इथून पुढच्या गोष्टी आणणार त्या ठेका पद्धतीने देण्याशिवाय पर्याय नाही. ठेका पद्धती दिल्या म्हणजे एक माणूस त्याच्यावरती प्रॉपर जबाबदारी देऊन. वडगाव मावळमध्ये अनेक लोक राहणे पसंत करीत असल्याने लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने काही भागात 4-5 तास पाणी मिळते तर काही भागात तासभर आणि काही भागात तर पाणीच मिळत नाही, त्यामुळे नागरिक पाण्यापासून वंचित राहत आहेत. सर्वांना समप्रमाणात मुबलक आणि स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावेत हाच आमचा खाजगी ठेकेदारी पद्धतीने पाणी पुरवठा योजना चालवण्यास देण्याचा हेतू आहे. पण काही विरोधक विनाकारण आणि खाजगीकरणाबाबत आग पाखडीत आहेत, त्यामुळे आगपाखड न करता वडगावच्या विकासासाठी एकत्र येऊन काम केले पाहिजेत. फक्त विरोध करायचा म्हणून करू नये असे आवाहन यावेळी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी केले. आपल्या वडगावला बोर पाणी फिल्टर प्लांट आहे. या दोन्ही पाणी फिल्टर प्लांटची कॅपॅसिटी 30-40 लाख लिटर पाणी फिल्टर करण्याची क्षमता आहे, परंतु निव्वळ कुशल कर्मचारी नसल्यामुळं आणि अपुरे कर्मचारी असल्यामुळं हा प्रश्न आपल्याला उद्भवलेला आहे. पाहत असाल ते पाणी नुसतं भरून वाहतंय पण हे फिल्टर होत नाहीये, कारण तो फिल्टर वापरत नाहीये. हा फिल्टर जर व्यवस्थित वापरत करायचा असेल तर इथं ते वेळोवेळी कर्मचारी आले पाहिजेत. फिल्टरचं जे काम असतं फिल्टरेशनचं, त्याच्यामध्ये काही रसायने टाकणं किंवा क्लोरीन वायू टाकणं हे काम झालं पाहिजे. वडगाव नगरपंचायतचा हा जो पाणी पुरवठा ठेका पद्धतीने करण्याचा हा जो निर्णय आहे तो योग्यच आहे, कारण की या निर्णयामुळे प्रत्येक वडगाव हे एक तालुक्याचं गाव असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर तिथे लोकसंख्या आहे, लोकवस्ती आहे, त्यामुळे तिथं प्रत्येकाला पाणी हे समप्रमाणात मिळालंच पाहिजे. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. तुमच्या रोजच्या सकाळची सुरुवात करा रूपा हुडेकर म्हणजेच माझ्यासोबत. रोज सकाळी ठीक 8 वाजता दिनमान न्यूजवर पाहायला विसरू नका. दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ. तुमच्या रोजच्या सकाळची सुरुवात करा रूपा हुडेकर म्हणजेच माझ्यासोबत. रोज सकाळी ठीक 8 वाजता दिनमान न्यूजवर पाहायला विसरू नका. दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ.
अगरवाल क्लब चॅरिटेबल ट्रस्ट आणि आरएमडी परिवार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य प्लास्टिक कॉस्मेटिक आणि हँड सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले. देशात 70 लाख लोकांना भाजल्यामुळे मोठ्या जखमा झाल्या आहेत, जेणेकरून त्यांना दैनंदिन काम करणेही शक्य होत नाहीये. अशा लोकांवर उपचार करून त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. अनुभवी सर्जनकडून या शस्त्रक्रिया केल्या जातात. या शस्त्रक्रियेमुळे जीवन बदलून गेले आहे. पुढील काही वर्षात अनेक लोकांपर्यंत पोहोचून त्याच्यावर उपचार केले जाणार आहेत. गावामध्येही अनेक लोक अशा शस्त्रक्रियांपासून वंचित आहेत. अशा रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. ये अग्रवाल क्लब और धारीवाल हॉस्पिटल तरफ से 11वा कैंप है प्लास्टिक सर्जरी और हैंड सर्जरी का. ये शुरूर में होगा धारीवाल हॉस्पिटल में. इसमें दो तरह के पेशेंट्स होंगे, प्लास्टिक सर्जरी के और हैंड सर्जरी के. प्लास्टिक सर्जरी में ज़्यादातर वो पेशेंट्स हैं जिनके चेहरे पर अलग अलग तरह के धब्बे और विकृतियाँ हैं. हाथ की वो सर्जरी होंगी जो कि मरीज़ हैं जिनके हाथ जल गए. इसमें छोटे छोटे एक एक साल के बच्चे भी हैं और बड़े बड़े बुज़ुर्ग लोग भी आएंगे. जलने से तमाम तरह की विकृतियाँ उंगलियों से लेकर कलाई और कोहनी और गर्दन तक चिपक गई हैं, उनको सर्जरी के द्वारा निःशुल्क ट्रीट किया जाएगा. कई ऐसे भी बच्चे होते हैं जिनके हाथ पैदाइशी तौर से विकृत हैं, उनको ऑपरेशन के द्वारा ठीक किया जाएगा. कुछ स्पास्टिक रहते हैं, विकलांग रहते हैं, उनको की स्पास्टिसिटी की जो विकलांगता है उनको ऑपरेशन के द्वारा ठीक किया जाता है. ये करीब 11 वर्षों से जो कैंप्स हो रहे हैं उसमें करीब 300 से 350 मरीज़ आते हैं. 70-75 से लेकर 100 तक लोगों के ऑपरेशन होते हैं. ये सुविधा पूर्ण तरह से निःशुल्क है. नॅशनलिस्ट कंझ्युमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन ही ग्राहक हिताची संरक्षण राष्ट्रीय पातळीवरील संघटना आहे. महाराष्ट्रात तालुका जिल्हा राज्यस्तरावर या संघटनाचं जाळं विणलं गेलंय. ग्राहकांमध्ये जागृती करतानाच त्यांचे हक्क अधिकार आणि संरक्षण कायदा ग्राहकांना ज्ञात व्हावा यासाठी अनेक उपक्रम पुण्यासह राज्यभरात चालू केलंय. नॅशनलिस्ट कंझ्युमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन ही ग्राहक हिताचे संरक्षण करणारी राष्ट्रीय पातळीवरील संघटना आहे. महाराष्ट्रात तालुका जिल्हा आणि राज्यस्तरावर या संघटनेचे जाळे विणले गेलेत. ग्राहकामध्ये जागृती करताना त्याचे हक्क अधिकार आणि संरक्षण कायदा ग्राहकांना ज्ञात व्हावा यासाठी अनेक उपक्रम पुण्यासह राज्यभरात चालू आहेत. शासनातर्फे राबवण्याच्या या उपक्रमांना सामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करून शासन आणि प्रशासन मदत करणारी ही राज्यातली सर्वात मोठी अशासकीय संघटना म्हणून नावारूपाला आली आहे. बदलत्या वातावरणामुळे प्रत्येक वयोगटातील लोक आजारी होत आहेत. याचे कारण बदलती खाद्यपद्धती आणि अनियमितपणा. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी होत चालली आहे. यावर उपाय म्हणून आयुर्वेदातील जुनी रचना च्यवनप्राशचे सेवन केल्याने लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यासंबंधी जनजागृती तसेच धर्मवीर संभाजी शाळेत च्यवनप्राश वाटप करून मुलांना रोजचे नियम कसे असावेत याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलंय. त्या नियुक्त्यांच्या माध्यमातून ग्राहक चळवळ, जागो ग्राहक जागो, ही चळवळ जी आहे ही तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. राज्य पातळी, जिल्हा पातळी आणि तालुका पातळी ह्या पातळ्यांवरती प्रत्यक्षपणे काम करून ग्राहकांच्यामध्ये जागृती, जे फसवलं जातं आहे त्याविरुद्ध आवाज आणि त्या तक्रारींचं निराकरण ह्या एकत्रित कार्यक्रमाच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. ह्या चळवळीचे जे 4 स्तंभ आहेत, मुख्यत्वे ग्राहक, संघटना, त्यानंतर शासकीय अधिकारी आणि व्यापारी, ह्या चारही लोकांचं एकत्रित येऊन आपण संपूर्ण समाज जो आहे हा ह्या चळवळीमध्ये आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. च्यवनप्राश ही सुमारे 3000 वर्षापूर्वीची एक आयुर्वेदिक रचना आहे जी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि खोकला सर्दीसारख्या दैनंदिन संक्रमणाविरुद्ध प्रतिकार प्रदान करते. हे महत्त्व जाणून याची जनजागृती करण्यासाठी धर्मवीर संभाजी शाळेतील मुलांना च्यवनप्राशचं वाटप करण्यात आलंय. बदलत्या वातावरणामुळे प्रत्येक वयोगटातील लोक आजारी होत असतात. याचे कारण बदलती खाद्यपद्धती आणि अनियमितपणा. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी होत चालली आहे. यावर उपाय म्हणून आयुर्वेदातील जुनी रचना च्यवनप्राशचे सेवन केल्याने लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यासंबंधी जनजागृती तसेच धर्मवीर संभाजी शाळेमध्ये च्यवनप्राशाचे वाटप करून मुलांना रोजचे नियमित नियम कसे असावे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. आप लोगों के बीच में हम लोगों ने एक नया कैंपेन स्टार्ट किया है, डाबर च्यवनप्राश इंडियन इंडिया कैंपेन, जिसके अंतर्गत हम भारत के 14 राज्यों में जा रहे हैं. 14 राज्यों में दो सिटीज़ ऐसी हैं जो महाराष्ट्र में पड़ती है, औरंगाबाद और पुणे, और तकरीबन टोटल हम 10,000 बच्चों तक इम्यून
सेशन कर रहे हैं 14,000 बच्चों के बीच में जाके इम्यूनिटी के बारे में जागरूक कर रहे हैं, जैसे मौसम बदलता है उसमें बच्चे बीमार क्यों होते हैं, उससे कैसे बचा जा सकता है, उसी के अंतर्गत आज हमने पुणे में ये कार्यक्रम किया है। स्कूल में हमने बच्चों को ना सिर्फ च्यवनप्राश दिया है, उसके अलावा हमने एक डॉक्टर को भी बुलाया है दिल्ली से आके उन्होंने इम्यून के बारे में बच्चों को शिक्षित किया। सांगवाड प्रोडक्शन निर्मित शेतकऱ्याला सुद्धा इज्जत आहे या व्हिडिओला देशभरातून लाखो प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियावर तरुणांकडून जास्तीत जास्त शेअर करण्यात येतोय। रानवाट प्रोडक्शनचे ऑस्करवाडी ही मराठी वेब सिरीज पुरंदर तालुक्यातील भिवरी या गावातील तरुणांनी बनवली आहे। या सिरीजमध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केलाय, तसेच सध्या महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविषयी आणि त्याला उत्तर कसे द्यावे याचे उत्तम उदाहरण यामध्ये सादर करण्यात आले। आणि या मालिकेची सुरुवात आम्ही 1 वर्षापूर्वी केली। मालिकेची सुरुवात होत असताना खूप साऱ्या कठिनाईला समोर गेलो आम्ही। तर मुख्य मालिका सुरू करण्याचा एक हेतू होता की गावाकडच्या मुलांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। ग्राहकांमध्ये जागृती करतानाच त्यांचे हक्क अधिकार आणि संरक्षण कायदा ग्राहकांना ज्ञात व्हावा यासाठी अनेक उपक्रम। सावत्र वडिलांनी केली 15 वर्षीय मुलीची हत्या। दिवसाआड पाणी पुरवठ्याच्या विरोधात मनसेचे शोले स्टाईल आंदोलन। उमतच्या जोरावर पाणी पुरवठा खाजगीकरणाचा घाट। याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं। आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये, तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। नमस्कार।